Hello students, today we are going to learn about the wrong term from our chapter, that is series. So here are some numbers are given to you. From that you have to find out which is the wrong term, which is disturb the whole series or the pattern of the numbers. म्हणजे तुम्हाला इथं काही नंबर्स दिलेले असतात आणि ते सर्व नंबर जे आहेत एका सिक्वेन्समध्ये अरेंज केलेले असतात, काही ठराविक पॅटर्नमध्ये अरेंज केलेले असतात. मग कधी कधी काय होतं की ह्या पॅटर्नला कधी कधी डिस्टर्ब करणारा एखादा नंबर असतो, मग तो रॉंग टर्म कोणते आहे ते तुम्हाला व्हॅरियस ट्रिक्स वापरून फाइंड आउट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल हिअर गिवन दॅट 11, 17, 23 अँड 31 अँड लास्ट 37. सो इन दिस series of the prime numbers, a number is followed by the prime numbers by omitting the next prime number. Thus 31 should be followed by 41 by omitting 37. So the number 37 misfit the series. Hence here option number 2 is right. That means it is 37 is a wrong turn from the series. Because see, याच्यामध्ये संबंध कशाचा आहे की ज्या काही प्राईम नंबर्स आहेत त्याच्या संदर्भात. पहिला प्राईम नंबर कोणता आहे बघा, 11. 11 नंतरचा प्राईम नंबर 13 आहे. 13 नंतर कोणता येतो, 17. 17 नंतर 19 प्राईम नंबर येतो. 19 नंतर 23 हा प्राईम नंबर आहे. 23 नंतर 29 हा प्राईम नंबर आहे आणि 29 नंतर 31 आहे आणि त्याच्यानंतर कोणता आहे, 41. इथं तुम्हाला दिला आहे पण ॲक्च्युली 37 हा नंबर कसा आहे तिथं मिसमॅच होतो आहे. एक लक्षात घ्या की प्राईम नंबर म्हणजे काय, की तो नंबर की फक्त त्याच नंबरनं त्याला डिवाईड करता येतं किंवा 1 मग इथं जे काही सिरीज दिले त्याच्यामध्ये 11 अँड 17 मधला एक नंबर मिस केलेला आहे. कोणता, 13 मिस केलाय. तसं 17 अँड 23 मधला 19 मिस केलाय. 23 आणि 31 मधला 29 मिस केलाय. मग 31 आणि 41 मधला 37 हा नंबर मिस करायला पाहिजे होता पण इथं 37 दिलाय आणि 41 मिस केलाय, त्यामुळे इथं 37 जो आहे तो रॉंग टर्म आहे. सो लाईक दॅट यू हॅव टू फाइंड आउट इट्स अ आन्सर बाय युझिंग दॅट प्राईम नंबर ट्रिक. नाव नेक्स्ट दॅट 8, 15, 24, 37 अँड 48. विच नंबर्स आर गिवन, 8, 15, 24, 37 and 48. So in this number 6 6 36 minus 1, if you are doing then it is coming 35. So instead of that 37 should occur. So because of that here answer number 3 is a right. बघा इथं काय केलेलं आहे, 3 3 9, मायनस 1 केल्यानंतर किती येतं, 8 येतं. पहिली टर्म कशी आले ते सांगतो, 3 × 3 = 9 − 1 = 8. दुसरी टर्म किती आहे, 4 × 4 = 16 − 1 = 15 केम. थर्ड टर्म कोणते बघा, 3 3 = 4 4 त्याच्यानंतर 5 5 = 25 −1 = 24.
त्याच्यानंतर 6 × 6 इज इक्वल टू 36 मायनस 1 हाउ मच काय 35. सो इथं 35 यायला पाहिजे होतं पण आन्सर किती आलं इथं 37 आलं आहे म्हणून इथं 35 हे यायला पाहिजे होतं पण 37 दिलेलं आहे म्हणून हा थर्ड नंबरचा ऑप्शन हा कसा आहे चुकीचा आहे. त्याच्या पुढची टर्म बघूया 6 × 6 = 36 झालं. आता 7 × 7 किती यायला पाहिजे 7 × 7 = 49 37 49 7 × 7 = 49 − 1 = 48 सो शेवटची टर्म सुद्धा कशी आहे बरोबर दिले मग मिस कोणते आहे 37 नंबर जो आहे तो चुकीचा आहे. सो लाईक दॅट. नाव थर्ड एक्झाम्पल इन दॅट वॉट गिवन 5, 8, 14, 24, 35 and 50. सो इन दॅट द नंबर इन्क्रीजेस विथ द डिफरन्स ऑफ कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स इन द टेबल ऑफ 3. Thus, the 14 should be followed by 14 + 9 = 23. Instead of that, 24 coming. So because of that, here, option number 3 is wrong. That means, here again, option number 3 is wrong. म्हणजे आता इथं काय केलेलं बघा इथं तुम्हाला 3 चा टेबल जो काय आहे त्या टेबलचा नंबरचा डिफरन्स आहे त्याच्यानुसार इथं तुम्हाला जे काय आहे ते विचारलेलं. फर्स्ट टर्म कोणते बघा 5 त्याच्यानंतर सेकंड टर्म कोणते आले 8 आले तर त्याच्यानंतर थर्ड कोणते 14 नंतर 24, 35 and 50 ही टर्म आहे. तर आता 3 and 5 8 येतं म्हणजे इथं डिफरन्स कितीचा झाला 3 चा म्हणजे 5 + 3 केल्यानंतर किती येणार 8 म्हणजे इथं 3 × 1 = 3 5 + 3 = 8 फर्स्ट टर्म. दुसऱ्या टर्मला 8 + 3 × 2 = 6 = 14 म्हणजे दुसरे टर्म किती केलं 3 × 1 = 3 दुसऱ्या टर्म 3 × 2 = 6 ऍड केलं 8 + 6 किती येणार 14. आता थर्ड टर्म बघा थर्ड टर्म मध्ये काय करावं लागेल 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 3 × 3 = 9 ऍड करावं लागेल किती मध्ये आपल्याला जे काय आता आन्सर आलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल 3 × 3 = 9 हे ऍड करावं लागेल 14 + 3 × 3 = 14 + 9 = 23 म्हणजे आन्सर किती आलं पाहिजे 23 पण इथं आन्सर किती आलंय 24 आलंय त्यामुळे इथं कशी येणार आहे थर्ड नंबरची जी काही टर्म आहे 24 ही चुकीची आहे. बरं आपण आता त्याच्या पुढची टर्म जोडून बघूया थर्ड 23 मध्ये 3 × 4 = 23 + 3 × 4 हे ॲड करून बघूया म्हणजे त्याच्या पुढची टर्म आपल्याला जुळते का हे लक्षात येईल 23 + 12 = 35 बरोबर येते आणि ह्या 35 मध्ये 3 × 4 झाल्यानंतर 35 हे आता ॲड करायचं आहे 35 + 3 × 5 = 15 and 35 + 15 = 50 तर 50 म्हणजे हे टर्म संपूर्ण जोडते. प्रॉब्लेम कुठे येतोय
24 तिथे 23 यायला पाहिजे होतं पण 24 आले, त्यामुळे ही टर्म चुकीची. सो लाईक दॅट हिअर अगेन ऑप्शन नंबर 3 इज अ रॉंग टर्म. नाव द लास्ट एक्झाम्पल, हिअर यू आर गिवन दॅट 5/12, 6/10, 8/8, 10/6 अँड 12/4. दॅट फ्रॅक्शन्स आर गिवन. सो इफ यू आर ऑब्झर्विंग दॅट डिनॉमिनेटर अँड न्युमरेटर केअरफुली, देन यू आर गेटिंग इट्स अ आन्सर. द डिनॉमिनेटर दॅट 12, 10, 8, 6, and 4 all are the even numbers and 8 is in the descending order. Thus, the numerator are 6, 8, 10 and 12 are even numbers except only the 5, all are in the ascending order. So here the number 4 instead of 5 it should occur. So because of that here option number 1 is odd term, that means wrong term. म्हणजे तुम्हाला इथं लक्षात येईल का की पहिलीची टर्म आहे 5/12 आहे, दुसरी 6/10, 8/8, 10/6 आणि लास्ट 12/4 ह्या टर्म आहेत. मग याच्यामध्ये हे वरचे जे न्युमरेटर आहेत ते पण इवन नंबर आहेत आणि डिनॉमिनेटरसुद्धा इवन नंबर आहेत, पण न्युमरेटर जे आहेत ते 6, 8, 10, 12 ह्या असेंडिंग ऑर्डरनं गेलेत आणि डिनॉमिनेटर जे आहेत ते डिसेंडिंग ऑर्डरनं कमी झालेत. 12, 10, 8, 6, 4. पण जर समजा इथं 5 बघितला तर 5 हा कसा आहे, ऑड नंबर आहे आणि बाकीचे कसे आहेत, इवन. मग इथं 5 च्या ऐवजी किती यायला पाहिजे होतं, 5 च्या ऐवजी आपल्याला इथं आन्सर यायला पाहिजे होतं 4. मग हा पर्याय कसा झाला असता, ह्या संपूर्ण सिरीजमध्ये व्यवस्थित फिट बसला असता. पण इथं 4 न येतं किती आलेला आहे, 5 आलं आहे. म्हणजे पहिली जी टर्म दिली आहे 5/12 हा कसा आहे, रॉंग टर्म दिलेली आहे. म्हणून इथं ऑप्शन नंबर 1 हा रॉंग टर्म आहे. सो लाईक दॅट यू हॅव टू फाईंड आउट इट्स अ रॉंग टर्म्स बाय अप्लाईंग सो मेनी व्हेरियस ट्रिक्स लाईक ऑड अँड इवन नंबर, प्राइम नंबर, देन द नंबर्स डिफरन्स बाय the table. So like that you can use that various tricks and find out its answers. So like that we are going to discuss the next part of that into the next video. So up to that, thank you very much and have a nice day.